आपल्या पाल्याचा शिक्षणाचा पाया मजबूत आणि भक्कम करण्यासाठी, स्पर्धेच्या युगामध्ये सक्षम बनवण्यासाठी डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा येथे प्रवेश घेऊन आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल करा. प्लेग्रुप ते इयत्ता तिसरीच्या वर्गापर्यंत वर्ष 2019-20 साठी प्रवेश सुरू. आमची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, वैयक्तिक संपूर्ण लक्ष, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक, आहार तज्ञांचे मार्गदर्शन, ई लर्निंग क्लासेस, अभ्यासेतर उपक्रम, अबॅकस हस्तकला, फी इन्स्टॉलमेंट मध्ये भरण्याची सुविधा. गुहागर विजापूर कडेगाव मार्ग विटा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेले वर्षभर चालू आहे. या रस्त्यावरील शिवनी फाटा येवलेवाडी दरम्यान टोल नाका बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजते. अशा प्रकारचा टोल रूपी जीजीआकार बसवण्यास तीव्र विरोध करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कडेगाव तालुका अध्यक्ष पृथ्वीराज कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कडेगाव तालुका अध्यक्ष पृथ्वीराज कदम यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी: गुहागर विजापूर कडेगाव मार्ग विटा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेले वर्षभर चालू आहे. मुळातच एकाच वेळी सर्व ठिकाणी रस्त्याचे काम सुरू केले आहे, त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. लोकांना विट्याला जाण्यासाठी खेराडे भिकवडी नेवरी मार्गे जावे लागत आहे, तर कराडला जाण्यासाठी रायगाव कारखाना मार्गे उलट दिशेने प्रवास करावा लागत आहे. अन्यथा विटा कडेगाव कराड प्रवास अतिशय त्रासदायक होत आहे. वास्तविक पाहता नागरिकांसाठी पर्यायी रस्ता ठेवत टप्प्याने काम पूर्ण होणे आवश्यक होते, परंतु तरीही एकाच टप्प्यात मोठे काम होत असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. अजून किमान वर्षभर तरी काम सुरू राहील. आता या रस्त्यावरील टोल धाड येण्याची शक्यता वाढली आहे. या रस्त्यावर शिवनी फाटा येवलेवाडी दरम्यान टोल नाका बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजत आहे. एकतर हा संपूर्ण पट्टा दुष्काळी भाग आहे, हा अन्याय येथील गरीब जनता मुकाट्याने सहन करणार नाही. सरकारने ठेकेदारचे भले चिंतण्यापेक्षा इथल्या सर्वसामान्य जनतेचा विचार आधी केला पाहिजे, नाहीतर त्याला मोठ्या प्रमाणात विरोधी आंदोलन करू याची नोंद सरकारने घ्यावी, ही अपेक्षा आहे. यावेळी सुरेश शिंगटे, अभिजित देशमुख, अभिजित वांगीकर, अमोल पाटील, कुलदीप माने, सिकंदर मुल्ला, रामभाऊ निर्मळ, सूरज कोळी आदी उपस्थित होते. नव्याने होत असलेला गुहागर विजापूर महामार्ग जो आहे तो महामार्गाचं रुंदीकरण चालू आहे आणि गेले 6 महिने झालं त्या रस्त्याचं काम चालेल, अजून 1 वर्ष चालेल, त्यामुळे वाहतुकीचं मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे आणि लोकांना त्याचा त्रास होत आहे. सामान्य लोकांना येजा करण्यासाठी हा एकाच पर्यायी मार्ग आहे. कडेगाव येथील आपली बाजारपेठ आहे, विटा आहे, तिथं जर जायचं म्हटलं तर ह्याच मार्गाने जावं लागतं. तेव्हा विटाला जायचं म्हटलं तर खेराडे नेवरी मार्गे विट्याला जावं लागतंय आणि घराला जायचं म्हणजे रायगाव मार्गे हे करायला लागतं. आता हे काम चालू होतं लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर कुठल्या प्रकारचं बाबा काय करणार, काय कुठल्या पद्धतीने करणार, फक्त हे पंतप्रधान योजनेतून करणार असंच फक्त लोकांना सुचलं होतं. पण आता तिने अलीकडेच आमच्या शिवनी फाटातील केवलेवाडीच्या दरम्यान तिने टोल चं भूत आता तिने लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतरच तो हे काढला की टोल बसणार हे करणार आणि या आमच्या दुष्काळी पट्ट्यात येतं असं काही नाही की बाबा लोकांच्याकडं कायमस्वरूपी असं काय नाही. जरी पीक चांगलं आलं तर दर त्याला मिळालं त्याची काही गॅरंटी नाही. ऊसाची शेती आहे पण त्याला मग वेळेत पाणी काही मिळत नाही, त्यामुळे इथं जर टोल बसला तर सर्वसामान्य नागरिकांची किंवा शेतकऱ्यांची तर आर्थिक पुरवणूक होईल आणि हे सगळं चुकीचं आहे. आम्ही या सरकारला आणि या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की आमच्या ह्याचं शिवनी फटा किंवा ह्या रोडला तुम्ही टोल आम्हाला ती आम्हाला गरज नाही किंवा आमच्या लोकांची आर्थिक पुरवणूक होणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा याला तीव्र विरोध आहे आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. हे जे टोलचं भूत आहे हे टोलचं भूत आम्ही कधीही सहन करणार नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. हेमंत व्यास, 7 स्टार न्यूज, कडेगाव.